तर आता दुसरीकडे शिंदे गटात जाण्याच्या तयारीत असलेली अभिनेत्री अर्थातच दीपाली सय्यद यांना वेटिंगवर राहावं लागतंय. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची शिंदे गटात जाण्याची तयारी सुरू होती, तसं त्यांनी जाहीरही केलेलं होतं, मात्र आता पक्षप्रवेश अडलाय. पाहुयात या संदर्भातला साम टीव्हीचा हा खास रिपोर्ट. दीपाली सय्यदांच्या प्रवेशाला मुहूर्त सापडेना. शिंदे गटात जाऊ इच्छिणाऱ्या दीपाली वेटिंगवर. दीपालीच्या पक्षप्रवेशात भाजपचा खोडा. अभिनेत्री ते राजकारणी असा प्रवास करणाऱ्या दीपाली सय्यद शिंदे गटामध्ये जाण्यासाठी उत्सुक आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत ठाण्यात अनेकांचा पक्षप्रवेश झालाय, पण गेल्या काही दिवसांपासून स्वतः प्रवेशाचा मुहूर्त जाहीर करणाऱ्या दीपाली सय्यद यांचा मात्र यामध्ये समावेश नव्हता. गेल्या बुधवारी एकनाथ शिंदेंची भेट घेऊन दीपाली सय्यद यांनी शिंदे गटामध्ये जाण्याची घोषणा केली. ती करताना त्यांनी थेट रश्मी ठाकरेंवरती हल्लाबोल करत आपली आक्रमकता सुद्धा दाखवून दिली, मात्र तरीही त्यांच्या पक्षप्रवेशाला अजूनही मुहूर्त सापडत नाहीये. तर दीपाली सय्यद यांचा पक्षप्रवेश नेमका का रखडला? दीपाली सय्यद यांना भाजपचा कडाडून विरोध आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल त्यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे भाजपच्या महिला आघाडीनं आक्रमक भूमिका घेतली आहे. दीपाली सय्यद जोपर्यंत मोदींची जाहीर माफी मागत नाही तोपर्यंत त्यांना पक्षप्रवेश देऊ नये अशी त्यांची भूमिका आहे. तसंच शिंदे गटातल्या नेत्यांचाही त्यांना विरोध असल्याचं समजतंय. काय काय हरकत आहे? मी मला असं वाटतं की त्यांना ठीक आहे, त्यांना त्यांच्या करिअरसाठी जर गरजेचं वाटलं की नाही मी तिकडे प्रवेश केला पाहिजे. सत्तास्थानी प्रवेश करणं सोपं असतं कारण तिकडे करिअर फार चटकन दिसतं, परंतु संघर्ष काळ सहन करणं जरा अवघड आहे. त्यामुळे जे जातात त्यांना मनपूर्वक आम्ही शुभेच्छा देतो आणि आम्ही आमच्या म्हणण्यावरती मात्र ठामपणे राहतो की त्यांना त्यांच्या शुभेच्छा. आम्ही लढायचं ठरवलेलं आहे, आमचा संघर्षाचा पवित्र आहे. दीपाली सय्यद यांना भाजप आणि पक्षांतर्गत विरोधामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कोंडी झाली आहे. नाही, मला असं वाटत नाही की त्यांना बोलवलं आणि त्यांचा प्रवेश केला नाही. सीएमओ ऑफिसमधनं क्लिअर कट आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की त्यांनी स्वतः येऊन ते शिंदे साहेबांना भेटलेल्या होत्या आणि प्रवेशाबाबतचा जो निर्णय ते बाळासाहेब शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून स्वतः शिंदेसाहेब घेतात, ते निर्णय योग्य त्यावेळी योग्य घेतील. आता दीपाली सय्यद बॅकफूटवर जात माफी मागणार की शिंदे सर्वांची समजूत काढून दीपाली सय्यद यांच्या पक्षप्रवेशाचा मार्ग मोकळा करणार हे लवकरच कळेल. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.